दत्त चौक अपघातात मृत पावलेल्या समर्थ धोंडीबा भास्कर यांच्या कुटुंबियाला 50 लाखांची आर्थिक मदत द्या. DYFI SFI फाउंडेशनची मागणी. स्मार्ट सिटीच्या योजनेअंतर्गत शालिमार टॉकीज ते दत्त चौक येथे नवीन ड्रेनेज लाईन आणि नवीन रस्त्याचे काम सुरू होते. स्मार्ट सिटीच्या निष्काळजीपणामुळे आणि नियमबाह्य कामामुळे 10 जून रोजी दत्त चौक शालिमार टॉकीज येथे समर्थ धोंडीबा भास्कर या 13 वर्षाच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला. कुटुंबियांना स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 50 लाख रुपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी DYFI SFI फाउंडेशनच्या वतीने महानगरपालिकेसमोर आंदोलन करून करण्यात आली. या प्रकरणात मनपा आयुक्त पी शिवशंकर आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी त्र्यंबक ढेंगळे पाटील यांनी या प्रकरणी साफ दुर्लक्ष करत हात झटकून घेतले. स्मार्ट सिटी म्हणजे अत्यंत घातक अशी योजना आहे. ज्या ठिकाणी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ज्या रस्त्याचे खोदकाम करणार असाल त्या कॉन्ट्रॅक्टदाराने पहिले संबंधित वाहतूक शाखेकडून परवानगी घ्यावी आणि रस्ता बंद असलेला बोर्ड तेथे लावून काम करावे. पण प्रत्यक्ष पाहता कुठलीही परवानगी न घेता मनमानी कारभार करत असल्याचा आरोप DYSP अनिल वासम यांनी केला आहे. सोलापूर शहरात गेल्या अनेक वर्षापासून स्मार्ट सिटीचं काम चालू आहे. हे स्मार्ट सिटी म्हणजे अत्यंत घातक अशी योजना आहे. या स्मार्ट सिटीमध्ये आतापर्यंत अनेक सोलापूरकर दगावलेले आहेत. बाबू यांचं काम निष्कृष्ट दर्जाचं आहे. महापालिकेशी केलेला यांचा करार हा चुकीच्या पद्धतीने झालेला करार आहे. करारापणे प्रमाणे एकही काम होत नाही. आज शालिमार चौक ते पंचगटा दरम्यान जे रस्त्याचं खोदकाम सुरू आहे त्या ठिकाणी जर स्मार्ट सिटीचं काम सुरू असेल तर त्यांनी संबंधित वाहतूक शाखेला पत्र दिलं पाहिजे. त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून घेतलं पाहिजे आणि बंदोबस्तमध्ये त्या रस्त्याचं काम केलं पाहिजे. तसं झालेलं नाही. दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानं आहेत. त्या दुकानदारांची वाहनं आहेत. त्याचबरोबर रस्त्यांमध्ये लोकांची येजा आहे आणि वाहनांची वर्दळ आहे. अशामध्ये अत्यंत हेवी वेहिकल आपण जड वाहतूक म्हणून ट्रॅक्टर आलेलं आहे आणि त्या ट्रॅक्टर चालकाच्या चुकीमुळं एक 13 वर्षाचा अत्यंत चिमुकला मुलगा त्याच्याखाली चिरडला गेला याहून दुर्दैव दुसरा असू शकत नाही. याची जबाबदारी सोलापूर महानगरपालिका घ्यायला तयार नाही. धनंजय पांडे घ्यायला तयार नाहीत. आपले आयुक्त सुद्धा घ्यायला तयार नाहीत आणि कंत्राटदार सुद्धा घ्यायला तयार नाही. उलट पोलिसांच्या दबावापोटी या मुलाला पॉझिटिव्ह दाखवण्यात आलेलं आहे. मला सांगा त्या तो मुलगा चाकाच्या खाली चिरडला गेला त्याचा मेंदू बाहेर पडला त्याचे डोळे त्याचा जबडा चपटा झाला यांनी अँटीजेन टेस्ट कुठून केलं आणि तो पॉझिटिव्ह कसं काय झाला ही शंका आम्ही जेव्हा त्या कुटुंबियांना भेटायला गेलो त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी शंका आम्हाला बोलून दाखवली. म्हणून या ठिकाणी आम्ही आयुक्त साहेबांना मागणी करतोय या सोलापूर शहरातल्या स्मार्ट सिटी कामामध्ये जेवढ्या लोकांचा बळी गेलेला आहे त्या सगळ्या कुटुंबियांना त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना किमान 10 लाख रुपयाचं आर्थिक मदत दिलं पाहिजे. याचबरोबर या समर्थ धोंडीबा भास्कर हा जो लहान मुलगा जो विद्यार्थी होता त्याचं भवितव्य होतं असा मुलगा या स्मार्ट सिटीनं बळी घेतलेला आहे. त्याला 50 लाखाचं तातडीनं स्मार्ट सिटी योजनेतून आर्थिक मदत मिळाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. धोक्यात आहे. आम्हाला सुरक्षित करा. आयुक्त साहेब या स्मार्ट सिटीमध्ये किती गोंधळ आहे किती सावळा गोंधळ आहे किती काळा बाजार आहे हे तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही बोलून दाखवत नाही हे सोलापूरकरांचं दुर्दैव आहे. म्हणून या ठिकाणी आलेले प्रत्येक जे लोक आहेत हे स्वयंस्फूर्तीनं या मोर्चामध्ये आलेले आहेत आणि महानगरपालिकेनं विचारत आहेत की सोलापूर शहरातले लोक हे सुरक्षित नाहीत यांच्यामुळं बळी जात आहे. आणखी तुम्ही किती बळी घेणार आणखी किती बळी घेणार हा आमचा सवाल आहे. म्हणून या ठिकाणी DYFI आणि SFIच्या वतीनं आम्ही आता शिष्टमंडळ जाणार आहे. आम्ही लोकांची मागणी घेऊन या ठिकाणी आलो. समस्त सोलापूरकरांची भावना मी या ठिकाणी मांडतोय पण पोलीस जबरदस्तीनं बळजबरीनं आम्हाला या ठिकाणी उठवतायत. आम्हाला ते धक्काबुक्की करतायत. आम्हाला आज जाण्यासाठी मज्जाव करतायत. हे देखील अत्यंत विचार करण्याची गोष्ट आहे. या संदर्भात आता आम्ही आयुक्ताकडे जाणार आहे. आयुक्त जर या ठिकाणी सकारात्मक भूमिका नाही घेतली तर याहून अधिक तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे असा इशारा आपल्या सगळ्या प्रसारमाध्यमांच्या बंधूंसमोर मी या ठिकाणी व्यक्त करतोय. समर्थ भास्करला न्याय मिळालाच पाहिजे.